Praise the Lord Hallelujah

त्याचं वचन आपल्याला मार्गदर्शन करेल आणि चालवेल सो लेट्स प्रिपेअर हार्ट्स टू द वर्ड ऑफ गॉड आपल्या हृदयाची तयारी करा देवाचं वचन स्वीकारण्यासाठी टू हेअर फ्रॉम गॉड लेट्स पुट अ हँड टुगेदर अँड वेलकम गॉड अनॉइंटेड सर्व्हन्स पास्ट पीटर अँड पास्ट जयश्री विथ मायटी मायटी अप्लॉज तर देवाचं वचन ऐकण्यासाठी आपल्या हृदयाची तयारी करा आणि पास्ट पीटर आणि पास्ट जयश्री देवाचे अभिषिक्त सेवक यांचं मोठ्याने टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया Praise God. देवाला धन्यवाद इट्स अ वंडरफुल देवाचं वचन स्वीकारायची ही सुंदर वेळ आहे गॉड्स वर्ड इज ऑलवेज रिफ्रेशिंग देवाचं वचन नेहमी आपल्याला ताजंतवानं करतं इट्स ऑलवेज एलिवेटिंग आणि नेहमी आपल्याला उन्नती देतं इट्स ऑलवेज ब्लेस्ड नेहमी आपल्याला आशीर्वादित करतं देवाचं वचन आशीर्वादित आहे अज अज यू अॅब जॉईन द टाईम आणि यावेळेला जसे तुम्ही सगळेजण आम्हाला पाहताय आय प्रे माझी हीच प्रार्थना आहे द गॉड मे ओपन यु आईस फर की देवाने तुमचे डोळे पुढे उघडावेत दॅट यू द ट्रुथ मे बी रिबिल्ड इन अ वेरी फ्रेश वेल की सत्य एका ताज्या रीतीनं तुम्हाला प्रगट व्हावं

Amen. We'll open our Bibles to Isaiah chapter 59, verse 5. Isaiah 59, verse 5. They hatch cockatrice eggs and weave the spider's web. He that eats of their eggs dies, and that which is crushed breaks out into a viper. यशा एकोणसाठ आणि त्यातलं पाचवं वचन ते फुरशाची अंडी पाखर घालून फोडतात व कातिणीची जाळी विणतात जो त्यांची अंडी खातो तो मरतो आणि जे चिरडलेले त्यातून फुरसे निघते टुडे आज द युथ आर व्हेरी कॉन्फिडंट लॉट तरुण वर्ग जो आहे ना तो फार विश्वासाने असा ओतप्रोत भरलेला आहे दे से वी डोंट नीड टू वरी आणि आज जवान मुलं मुली म्हणतात की नाही आपण काय काळजी करायची गरज नाही बिकॉज कारण दे हॅव द प्रॉफिट गुगल विथ देम त्यांच्याकडे गुगल गुरु आहेत ते गुगल कधी उघडा आणि पाहिजे ती उत्तर घ्या सो फॉर एव्हरी क्वेश्चन ऑफ युअर्स द प्रॉफिट गुगल इज देअर टू हेल्प यू तर प्रत्येक जो काही प्रश्न तुमच्या समोर असेल त्याच्यासाठी गुगल गुरु आहेतच सगळ्यांकडे उघडून त्यातनं उत्तर घ्यायला सो द युथ आर व्हेरी कॉन्फिडेंट टुडे आणि म्हणून आज जवान पिढीला एक फार विश्वास आहे की नाही माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत बट यू डोंट नो पण तुम्हाला हे माहित नाहीये द वेब इज रिअली अ वेब दॅट थँगल्स यू हे जे काही वेब आहे ते वेबच आहे ते एक जाळच आहे जणू की ज्या जाळ्यात तुम्ही खरोखर अडकू शकाल बिकॉज ऍम्रीथिंग दॅट इज रिटन देर इज नॉट फॉर यू बेनिफिट कारण जे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं ते सगळंच तुमच्या फायद्याचं असतं असं नाहीये बिकॉज इट इज कॉल्ड अ नेटवर्क कारण त्याला नेटवर्क म्हणतात

बाहेर अशी अनेक 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 माणसं आहेत की जी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं द्यायला तयारच आहेत मेनी मेनी बुक्स आर देर इन द लायब्ररीज एक तर अनेक पुस्तकं वाचनालयामध्ये आहेत वन टू साइड ऑफ द स्टोरी ऑफ टू बी सक्सेसफुल ऑर हाउ टू बी आणि प्रत्येकाला आपापली बाजू मांडून सांगायची एक प्रबळ इच्छा असते की मी तुला सांगतो यशस्वी कसं व्हायचं मी तुला सांगतो ये ना आशीर्वादित व्हायचं ही सांगायची एक प्रबळ इच्छा प्रत्येकाला आहे वी डोंट नो स्टँडिंग इज आणि आपल्याला खरं तर माहिती नसतं की याचा स्टँडिंग काय हा कोण हा कुठचा हा करतो काय सी द बायबल वेब इज फुल ऑफ फॉल्स डॉक्टरस आणि बायबल म्हणतं की हे जे वेब आहे ह्याच्यावर या नेट वरती कितीतरी विषारी अशी तत्व आहेत की जी विषाण भरून काढू शकतात आणि धोकादायक ठरू शकतात इट स्पीक्स ऑफ कॉक्रिस एग्स आणि त्याच्यामध्ये बघा हे फुरुशाच अंड जे लिहिलंय त्याविषयी म्हंटल जात आहे यु नो ऑल द एग्स लुक द सेम एक तर सगळी अंडी सारखीच दिसतात बटन द डबल the पुट्स the vipers eggs also with the chicken eggs पण मग सैतान काय करतो की कोंबडीच्या अंड्यांबरोबर सापाची अंडी पण ठेवतो and it may all look alike आणि ती दिसायला सगळी सारखीच दिसतील की एक कोंबडीचं अंड आणि सापाचं अंड सगळं सारखंच दिसतंय and some people may eat of it आणि काही लोक त्यातन खातील सुद्धा and they are entrapped they are poisoned आणि मग ते विषाणू भरून जातात ते जाळ्यात अडकतात कारण त्यांनी ते अंड अंड समजून खाल्लं

अन अनलेस यू नो गॉड आणि जर तुम्हाला देव कळणार नाही ना अनलेस यू नो द वर्ड ऑफ गॉड आणि जर तुम्हाला देवाचा शब्द कळणार नाही ऑल दीज थिंग्स आर एन्ट्रॅपमेंट्स त्याला या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाळ्यासारखं जाळ्यात अडकवतील इट्स ऑल पॉयझन हे सगळं विषारी आहे बेटा

आपल्याला काही माहित नाही ना कुणामध्ये कुठल्या पद्धतीचा आत्मा आहे कोणी लाख म्हणू की मला तुला चालवायचं आहे लाइक संबडी सेंड मी क्लिप जसं कोणीतरी मला एक व्हिडिओ क्लिप पाठवली वन फेलो इज स्टँडिंग ऑन द एज ऑफ द ब्रिज एक होता कोणीतरी मुलगा माणूस आणि पुलाच्या काठावर उभा होता अँड ड्युरिंग दिस रेनी सीजन आणि आता पावसाळ्यातील दिवसामध्ये दर वॉज हेवी फ्लड पूर भरपूर आलेला

आयफोन आणि काही लोकांच्या हातामध्ये टेलिंग कम त्याला सांगायला लागले अरे उडी उडी मार 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 न बट टू द डू मारली तर मला जमणार आहे का म्हणजे मी परत येईन का म्हणजे पाण्याचा प्रवाह इतका आहे वन फेलो ऑन द सेल फोन युस एस सी आय ऑलरेडी

Test every स्पिरिट बायबल says. बायबल says. प्रत्येक आत्मा तपासा ना हो टेस्ट एव्हरी स्पीच प्रत्येक बोलणं जे काही कोणाचं असतं ते जरा तपासा टेस्ट एव्हरी वर्ड प्रत्येक शब्द तपासा मग अंगीकारा टेस्ट एव्हरी सजेशन प्रत्येक सल्ला पहिलं तपासा मग अंगीकारा टेस्ट एव्हरी टीचिंग प्रत्येक शिकवण पण तपासा बरं का Every teacher, whether he इज फ्रॉम गॉड प्रत्येक शिक्षक जो कोणी आहे तो देवाकडचाच आहे ना याची शंभर टक्के पहिली तर खात्री करा लाईफ in आणि त्याला नक्की तुमच्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे ना तेही तपासा तपासाइड इन युअर लाईफ आणि त्यानंतर ते सगळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरा अदरवाइज ऑल दिस इज ट्रस्टिंग फ्रस्टिंग हे सगळं ना वेब विश्वास वरती वर विश्वास आहे जाळ्यावरती जणू पाशावर विश्वास टाकतो वेब कोळ्याचं जाळं असतं ना त्या जाळ्यावर विश्वास ठेवून जगण्यासारखा प्रकारे जो भयंकर रिस्की आहे आहे धोकादायक इंटरनेट इज वेब आणि म्हणून इंटरनेटला काय म्हणतात इंग्लिश मध्ये वेब आणि वेब या शब्दाचा मराठीत काय अर्थ जाळ वेब पे देख रहा है तू तू पाशा अडकायला चाललायस का वेब पे क्या क्या देखोगे बेटा नेट पे क्या क्या खोलोगे बायबल स जोब एट फोर्टीन योब आठ चौदामध्ये बायबल म्हणतं वूज होप शाल बी कट ऑफ एंड वूज ट्रस्ट शाल बी एज अ स्पायड वेब योबाचा आठवा अध्याय आणि त्यातलं चौदा व वचन असं सांगत आहे त्याची आशा भंग पावेल आणि त्याचा भरोसा कोळ्याच्या जाळ्यासारखा आहे आज माणसं खूप शिक्षित आहेत का म्हणजे शिक्षण फार झालंय अलीकडे मोर आर एज्युकेटेड द मोर जेवढं जास्त माणसं शिक्षण घेतात तेवढ त्यांना जास्त त्रास होतो बिकॉज कारण द एज्युकेशन ऑफ द वर्ल्ड इज स्टील नॉट टू द एज्युकेशन ऑफ

मनुष्यी कसा मी कधी सल्ला देत नाही ओनली दोज बुक्स दॅट आर रिटन बाय फुल गॉस्पल बिलिव्हर्स आय रिकमेंड फक्त जी पुस्तक संपूर्णता शुभवर्तमानावरती विश्वास ठेवून विश्वासू लोकांनी लिहिलेली ले आहेत त्यांचीच पुस्तक कधी वाचायचा सल्ला मी दिला तर देईल नाही तर नाही The best book you can read is the Bible. आणि अति उत्तम पुस्तक वाचण्यासारखं आपल्या हातात 24 तास आपल्या घरात 24/7 आहे बायबल.

गरज आहे इजंट इट ना मैन नीड्स अ माणसाला एका उच्च सामर्थ्याची गरज आहे लाइक इन द वर्ल्ड दे जसं जगात म्हणतात ना थिंग्स लाइक ते म्हणतात ना मी सृष्टीतल्या शक्तीत हात घालायचा प्रयत्न केला वगैरे असं जे ऑन मी जागवायचा प्रयत्न केला वगैरे असं जे काही बोलणं जगात असतं असत म्हणजे सगळं काही एकाच गोष्टीकडे इशारा करत आहे तुम्ही जर निरखून पाहिलं तर तुम्हाला कळेल मी बिकॉज दे कारण की त्यांचा म्हणायचा प्रयत्न असाच आहे

डेड स्पिरिट एक म्हणाला की तुम्ही मेलेल्या आत्म्यांशी संवाद साधा त्यांच्याशी संपर्क साधा म्हणे पुस्तकांचा जो पाया आहे ना तो असल्या सगळ्या गोष्टींवर आधारभूत आहे मोर जस्ट बाईंग हंड्रेड रुपी बुक नॉट मेक यू व्हेरी सक्सेसफुल नाही जास्त शंभर रुपयाचं एखादं पुस्तक घेऊन वाचून त्यातून तुम्ही अतिशय यशस्वी माणूस व्हाल असं नसतं ना बेटा अँड ऍज अ रिझल्ट ऑफ दॅट सम पीपल हॅव ओपन डोर्स फॉर डिमॉनिक पॉवर टू ऑपरेट इन दर लाईफ आणि सरते शेवटी अशा काही गोष्टींचा परिणाम माणसाच्या जीवनावर असा होतो की काही माणसं होता होता मग सैतानासाठी आपल्या जीवनाचं दार उघडून बसतात असं सगळं करून दे विल नॉट इव्हन नो इट त्यांना कळणार पण नाही दॅट इज वाय की कधी सैतान जीवनात त्यांच्या प्रवेश करून गेला म्हणून व्हॉट इज स्क्रिप्चरल विल स्टँड बायबलला धरून जे आहे ना बेटा ते राहील इट विल स्टँड ऑल द स्टॉर्म्स ऑफ लाईफ बायबल ला धरून जे काही आहे ते सगळ्या जीवनी वादळांमध्ये उभं राहील हे नेहमी लक्षात ठेवा द रीजन बीइंग दॅट व्हेन यू कीप गॉड्स कमांडमेंट आणि त्याच्या मागचं कारण असं की जेव्हा तुम्ही देवाचा आज्ञा पालन करता ना यू टॅप द हायर पॉवर व्हिच कम्स फ्रॉम गॉड ते देवाचा आज्ञा पालन करत असताना तुम्ही उच्च सामर्थ्यामध्ये हात घालत असता जे सामर्थ्य देवाकडनच आले खुद्द आणि नॉट ओन्ली दॅट आणि एवढंच नाही इफ यू हॅव गिवन योर हार्ट टू जीसस समजा तुम्ही तुमचं हृदय येशूना दिलेलं आहे हायर

यांच्याकडनं जेवढं होईल तेवढं सल्ला मसलत वगैरे घ्या फिल युअर माइंड विथ द बायबल स्वतःच मन बायबलनी भरून काढा बायबल काय म्हणतं वचनात काय लिहिलंय ते बघा द वर्ड ऑफ गॉड देवाचं वचन ऐका मेन वर्ड ऑफ गॉड उपदेशक जेव्हा देवाचं वचन सांगत असतात ते ऐका

विश्वास तुम्ही नका ठेवायला लागू देर आर मेनी मेनी थिंग्स दॅट हॅव टू चेंज इन आर माइंड राईट ना एक तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आता लगेच आपल्या मनात बदलायला हव्यात बिकॉज वी हॅव बिन बॉर्न अँड ब्रॉट अप इन अ वर्ल्ड दॅट हॅड इट्स कन्सेप्ट ऑलरेडी रिटर्न कारण की आपण अशा जगामध्ये जन्म घेतलेला आहे की ज्या जगाच्या सगळ्या कल्पना ऑलरेडी लिहून ठेवलेल्या होत्या की जगायचं कसं असतं याच्या सगळ्या कल्पना

हु हॅज गिव्हन अप्रुव्हल ओव्हर त्याच्यावरती मान्यतेचा शिक्का कोणी मारलाय

केमिकल प्रॉब्लेम इन यो त्याला की काहीतरी रासायनिक त्रास झालेला आहे केमिकल लोचा झालाय त्याच्या डोक्यात वाय असं का बिकॉज द ऑफल इज रिमोट सैतानाची संकल्पनाच त्यांनी काढून लावलेली आहे ते म्हणतात सैतान या जगात नाहीच आहे पण असं आहे का आपल्याला माहिती आहे ना काय आहे

आहे ती विचारधारा बदलायची परवानगी द्या बट इफ यू फिक्स युअर थिंकिंग ऑन द वेज ऑफ द वर्ल्ड गॉड नॉट पुट हिज थिंकिंग इन यू जगीक विचारधारेवरती जर तुम्ही विचार करत बसलात तर मग देव तुमची विचारधारा बदलू शकणार नाही 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 पण आम्हाला आधीच सांगितलं होतं आता कसं काय आता नवीन यू हॅव टू गो बाय वॉट गॉड से देव काय म्हणतो त्याद्वारे तुम्ही जगा ना नाही आमच्या ते करतात हमारे मी ऐसा करते

you know the world gets angry on many things jerk अनेक गोष्टींवर चिडतं रागे भरतं वर्ल्ड इज हर्ट अबाउट मेनीथिंग जगाला अनेक गोष्टींचा राग येतो जगाला अनेक गोष्टींचं वाईट वाटतं जग अनेक गोष्टींवरती रुसतं द वर्ल्ड कॅनॉट आणि जग काही कोणाला सहजरितीनं क्षमा करू शकत नाही हेट जग असं म्हणतं की शत्रूंचा मनस्वी तिरस्कार करा एनिमी आणि येशू तर म्हणाले की शत्रूंवर प्रेम करा सी थिंकिंग इज सो डिफरंट म्हणजे तफावत किती आहे विचारांवरती लक्षात येते का जगाचे विचार आणि येशूंचे विचार यांच्यातला फरक कळ

फावटी विल्कम हार होणार दारिद्र्य येणार फॅमिली ब्रेक डाऊन विल्कम गरीबी येणार परिवारामध्ये काहीतरी तुटणार फुटणार ऑपरेशन विल्कम मनावरती दडपण येणार दबाव येणार आत्महत्या करायचे विचार येणार की मी तर जीवच देणार आहे देन विल बी आणि मग असे सगळे श्रम आणि मेहनत तुमच्याकडनं व्हायला लागणार की मी मेहनत करते करते पण मला मिळत काही नाही इट अफेक्ट्स युअर सिस्टम आणि मग तुमच्या संपूर्ण प्रकृतीवरती त्याचा परिणाम आणि गैरपरिणाम होणार सम पीपल डोंट इझिली फॉग्यू मग काही लोकांना क्षमा नाही करताय अजिबात सहज रीती सम पीपल कॅरी सो मच बिटरनेस इन म्हणजे नाहीच इतका कडूपणा स्वतः साठवून ठेवतात आणि सारखंच वाईट वाटल्याच्या अवस्थेत राहतात कि मला क्रॉनिक सिकनस आणि मग भयंकर आजार होता तो अशा लोकांना

Kind of चुकीच्या पद्धतीचा आहार जर आपण खाल्ला बी इन आउट ऑफ द हॉस्पिटल तब्येत बिघडते आणि सारखं सारखं आपल्याला दवाखान्यात जायला लागतं माहिती आहे ना द राईट काइंड ऑफ फूड फूड इज द ऑफ योग्य पद्धतीचा आहार आपल्या आत्म्यासाठी मनासाठी देवाचं वचन आहे व्हॉट यू थिंक अबाउट इज व्हॉट विल डिसाइड व्हॉट हॅपन्स आणि जो काही तुम्ही विचार कराल त्यावर ठरेल की काय होणार आहे आय वुड लाइक यू टू क्लोज युअर आई दिस जंक्शन आणि माझी इच्छा आहे की या घटकेला तुम्ही जरा आपले डोळे बंद करा फ्रेल लाईक दिस आणि अशी प्रार्थना करा डोळे जरा एक मिनिट बंद करा आणि अशी प्रार्थना करा ओ लॉड की हे प्रभू तुझा दैवी प्रकाश माझ्या मनात पाड माय माइंड विथ वर्ड माझा मन तुझ्या शब्दानं प्रकाशित कर ऑल स्ट्रेंज थॉट्स फ्लाई अवे मी आणि सगळे विचित्र नाही नाही ते विचार ते माझ्या मनातनं काढून टाक इन द नेम दीरस येशूच्या नावात लेट ऑल द रॉन्ग कन्सेप्ट सगळ्यात चुकीच्या कल्पना विथ ज्या कल्पना निशिम जन्माला आलोय आय कमॅड टू लीव माय माइंड इन लीस आज्ञा करत आहे

मोर देन वॉट हॅज टू बी आणि जेवढं बघितलं गेलं पाहिजे त्याच्याही पलीकडे जाऊन आपण खूपच बघायला लागलो अलीकडे वि सी वॉट शुड नॉट बी सीन आणि मग असं काही बघायला लागलोय की जे बघायला नकोच आहे ऍक्च्युअली वियर वॉट वी आर नॉट सपोज आणि एवढं ऐकायला लागलोय की जे आपण ऐकायला नकोच होतं एवढं ऐकायची गरज नाहीये व्हॉट यू सी इज नॉट व्हॉट इज द ट्रुथ कारण तुम्ही जे बघता तेच नेहमी सत्य असतं असं नसतं इज मोर टू इट द मीट्स दिया जे डोळ्याला दिसतंय तेवढंच नसतं त्याच्या पलीकडे पण खूप काही असतं व्हाट यू बिलीव्ह इज नॉट व्हॉट गॉड वॉन्टू या तू जो काही विश्वास ठेवलाय तेवढंच आहे असं नाही किंवा तू जो विश्वास ठेवलाय तेवढाच विश्वास देवाला तुझ्याकडनं आहे असं नाही त्याच्यापेक्षा जास्त विश्वास हवा असेल कदाचित देवाला That is why it's very important. म्हणून ना हे फार महत्वाचं आहे. That we don't believe everything that we see. आपण जे सगळं बघतो ना त्या सगळ्याचं पटकन विश्वास ठेवायची गरज नाही. And that we don't believe in everything what the world wants us to believe. आणि जगाची जी काही इच्छा आहे ना की आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा त्या सगळ्यावर आपण विश्वास ठेवायची काही गरज नाही. Many gossipers will come. एक तर अनेक चांभार चौकशा करणारे येणार. And they will tell you so many things. आणि तुम्हाला बरच काही सांगून जाणार.

तर त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज आहे पण वचन म्हणतं त्याला ते झुळतंय का नाही तर देना सोडून लुक द इन बायबल तुम्ही पहा बायबल मधले ते दहा हेर होते ना they sent to spy the land. त्या देशावरती हेरायला पाठवलं आणि त्यांनी पाहिली ती सगळी नगरपाड माणसं पाहिली त्यांनी त्या नगरात आणि ते फार घाबरले की बाप रे

आणि सगळा नकारात्मक वृत्तांत आपल्या डोक्यात ठेवला की बापरे आपले तो होणेवाला नाही आहे तो सारे इतने बडे बडे लोक आहे आपण नाही पंगाले सकते डोंट बिलीव्ह व्हॉट यू सी ऑलवेज नेहमी आपण जे बघतो त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाहीये बेटा वी हॅव टू वॉक बाय फेथ विश्वासाने चालायचंय आपण नॉट ऑलवेज बाय साइट आणि नेहमी जे डोळ्याला दिसतं त्याने चालायचं नसतं यस देयर विल बी एनकाउंटर्स एंड एक्सपीरियंसेस इन लाइफ अर्थातच आपल्या जीवनामध्ये या जीवन यात्रेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव तर आपल्याला येणारच आहेत दैट विल कॉज अस टू क्वेश्चन आणि त्या अनुभवात कधी कधी आपल्याला देवावरती प्रश्न उघारायची पण इच्छा होणार आहे आणि शंका एक संदेह पण देवावर आपल्याला घ्यायची इच्छा होणार आहे ऑन गॉड देवा देव जे काही बोलतो ते खरं आहे का आपण हे असं होऊ शकतं का पण बायबल म्हणत आहे पण होईल का अशी शंका असा संदेह असा अविश्वास येऊ शकतो मेनी टाइम्स आणि बऱ्याच वेळा वी वुड लाईक टू बिलीव्ह व्हॉट वी सी आपल्याला ना जे डोळ्यांना दिसतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवायला आवडतं वी वुड लाईक like टू हिअर से आणि बाकीचे लोक काय म्हणतात तेच आपल्याला ऐकायला आवडतं नाही इनो बोला नाही उनोने बोला नाही उनोने अरे किसने बायबल बोला क्या बट युअर माइंड शुड बी रिन्यूड पण तुमचं मन त्याच्यासाठी नवीन पाहिजे ना युर माइंड सेट बी रिन्यू मनाचं नवीनीकरण वचनाद्वारे व्हायलाच पाहिजे टू ट्रस्ट गॉड तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे नो नो पीपल तिकडे लोक लोक काही काही पण पण स्कीमिंग तुमच्या योजना कुयोजना तसं तर अनेक माणसं माझ्याविषयी पण बरच काही बोलतात मला पण येऊन सांगतात मी बरच काय ऐकतो आय डोंट टॉक्स सगळ्यांचं सगळं ऐकून त्यानुरूप मी जगत नाही काही इट्स माउथ त्यांचं तोंड तोंड आहे आहे इट्स थिंकिंग त्यांचे विचार त्यांचं त्यांचं दिस इज इज इट माइंड आणि नवीन न झालेलं हे जुनं मन आणि तोंड बोलत आहे बट आय एम रिन्यू इन माय माइंड पण माझं मन नवीन झालंय ना आय शुड नॉट थिंक लाईक दिंग्स जग विचार करत तसा विचार मी नकोच आहे करायला यस हो की नाही द फुल पिक्चर आपल्याकडे काही संपूर्ण चित्र नाही ना इज आणि आपली समजूत एकदम मर्यादित आहे इफ द लॉर्ड सेज गिविंग ऑफ दिस लँड प्रभू म्हणतोय की आपल्याला हा देश किंवा हा प्रांत प्रभू देत आहे

त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत लिसन टू रिपोर्ट गॉड्स माणूस काय म्हणतो ते आपण ऐकणार आणि विश्वास ठेवणार आहोत का देवाचा शब्द काय म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत Do we go by what we see or by what we cannot? आपल्याला काय दिसतं आपल्याला काय दिसत नाही याच्यावरच आपण जीवन जगायचं ठरवलंय का See we know it has nothing to do with what they see but everything to do with what God is saying. एक तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या डोळ्यांना काय दिसतंय त्यांनी काही फरक पडत नाही तर देव काय म्हणतो याने सगळा फरक पडू शकतो हे आपल्याला ऍक्च्युअली म्हटलं तर माहिती आहे. God is saying I want to bless you. आणि देव म्हणतो मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. God is saying I want to heal you. देव म्हणतो मला तुला आरोग्य द्यायचं आहे.

त्याला असंच म्हणायचं की आपल्याला जे दिसतंय त्याच्यावरच आपण चालतोय वी वी आर वॉकिंग बाय इन गॉड पण जे काही म्हणतो ना त्या सगळ्यावर विश्वास ठेवून आपण चाललो तर मग खरं म्हणायचं की आपण विश्वासाने चालत आहोत सो देर आर स्टोरीज तर असतात म्हणजे अशा वादिवाद करणाऱ्या कहाण्या बऱ्याच असतात वन वन थिंग थिंग एक एक गोष्ट बोलतो तो दुसरा दुसरा बोलतो डोंट बी कन्फ्युज गोंधळू नका ना

मानव जात सुरू कशी झाली मम्मा द मदर टोल्डर आई म्हणाली ईव देवाने कसं निर्माण केलं आईनी सांगितलं पुस्तक उघडलं आणि मुलीला वाचून दाखवलं पश्चात नंतर गर्ल वेंट टू द सेम क्वेश्चन लहान मुलगी आपल्या वडिलांकडे तोच प्रश्न घेऊन गेली अँड ही सेड वडील म्हणाले

माझ्याकडच्या परिवाराविषयी सांगितलं अँड यॉर फादर टोल्ड यू अबाउट हिज साइड ऑफ हिज फॅमिली अँड तुझ्या वडिलांनी तुला त्यांच्याकडच्या परिवाराविषयी सांगितलं धन्यवाद कॉन्फ्लिक्टिंग वे वाद विवाद बाप असं म्हटला आई असं म्हटली सी स्टे विथ व्हाट गॉड हॅज रिवीलड टू यू देवानि जे प्रगट केलंय ना ते धरून राहा ना आमेन

ही सेट आय हॅव ऑलरेडी गिवन यू द दे म्हटलंय ना मी तुला प्रांत दिला दिला तर दिला दिलाय दिला। दिला दिला। विश्वास ठेवा देव बोललाय डोंट वरी अबाउट व्हॉट गॉड डिड नॉट से देव काय बोलला नाही याच आणि वेगळं टेन्शन तुला कशाला पाहिजे स्टिक टू व्हॉट गॉड एज सेट देव ऑलरेडी जे बोललाय त्याला धरून राहा की नाही पण देव हे बोलला नाही ah, अरे पण जे बोललाय त्याला धरून राहा आणि जे बोललाय ते खूप सारं आहे वी टू नो गॉड गॉड नॉट से नाही पण आपल्याला जे देव बोलला नाही त्याचाच विचार करत बसायला आवडत नाही पण देव हे नाही बोलला गॉड बी जयंट नाही देव असं बोललाच नाही आम्हाला की तिथे दिप्पा राक्षसी पुरुष असणार आहे

शत्रूता आमच्या बायका मुलांना सगळ्यांना धरून घेतील मग आपण तर मिसळदेशीच परत गेलेलं बरं असणार आहे बाबा ते असं म्हणायला लागले गणना चौदाव्या अध्यामध्ये ते कोण म्हणाले

एकतीसावा आणि बघा तुम्ही उघडा यू 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 एनिमीज वुड कॅप्चर चिल्ड्रन बट आय टू एन्जॉय द द लँड एज फॉर डाई इन डेझर्ट बत्तीसा वचन पण तुमची मुले बाळे ज्यांच्याविषयी तुम्ही म्हटले की ती लूट अशी होतील त्यांना मी तिथे नेईन आणि जो देश तुम्ही धिक्कारला तो ती जाणतील पण तुम्हा तर तुमची प्रेते या रानात पडतील द म्हणजे पुरुषांना त्यांची दंडात गोष्ट मिळाली नाश झाला बट गॉड सेट दुमेन अँड चिल्ड्रन आय विल टेक दुला बायकांना आणि मुलांना मी रानातून बाहेर गाडी काढीन सी दॅट आलं का लक्षात यू टॉक नेगेटिव्ह यू डाय म्हणजे जो नकारात्मक बोलेल तो मरेल याचा wow. अर्थ थोडक्यात काय जो नकारात्मक बोलेल तो मरेल द विमेन गुड दे डिडंट स्पीक बरोबर झालं बायका दयायला बोलल्यास नाही नॉर्मली विमेन स्पीक मोर साधारणतः आपण बघतो की बायकाच जास्त बोलतात बट युअर द विमेन डिड नॉट स्पीक पण इथे बायका गप्प राहिल्या त्यांनी नॉट डिड आणि मुलेही बोलली नाहीत मेन स्पोक पुरुष बोलले मेन पेरिश्ड आणि पुरुषांचा नाश झाला दट्स व्हाई आई सेड डोंट बिलीव एव्रीथिंग द अदर्स मी म्हणतो ना की इतर लोकांची सगळ्यावर तू विश्वास ठेवायची गरज बिलीव्हिथिंग आणि बाकीची माणसं ज्या कशावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यावर तू विश्वास ठेवायची गरज नाहीये गेट गायडन्स फ्रॉम्स तू तुझ्या सद्वेक भावातून जरा मार्गदर्शन घे गेट गायडन्स फ्रॉमिट पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घे

ट्रबल क्रम्स वेन वी अ फिक्स्ड ऑन द प्रॉब्लेम त्रास कधी येतो आलेल्या समस्येवर जेव्हा आपण मुक्काम ठोकतो ना त्याला त्रास व्हायला लागतो वॅन वी ओन्ली शी द प्रॉब्लेम्स समस्याच बघतोय ऐसा हो गया ऐसा होगा ऐसा ऐसा हो ऐसा हो गया नुसती समस्या जेव्हा बघत राहतो तेव्हा त्रास होतो आणि जो स्टार्ट रीडिंग बिटवीन द प्रॉब्लेम्स आणि मग त्या समस्येच्या मध्ये जे काही झालेलं असेल ते सगळं आपण खळून काढायचा प्रयत्न करतो नाही फिर इसके बीच की लाइन क्या थी नाही पण इन इसके बाद उसके बीच की लाइन क्या थी ते सगळं खळून आपण बघायचा प्रयत्न करतो हे शक्य आहे का असं पण होऊ शकतं तसं पण होऊ शकतं बट से यू हॅव टू फिक्स युअर माइंड ऑन वॉट गॉड सेट पण नको ना देव जे बोललाय त्याच्यावरती तुमचं मन तुम्ही केंद्रित करा अँड सो वी सी एव्हरीथिंग एल्स टू द देंथ ऑफ द प्रॉब्लेम आपण काय करतो सगळं काही त्या समस्या नावाच्या दुर्विणीतनं ना बघायला जातो त्याच भिंगाला लावून आपण बघत राहतो

पॉसिबली हॅपन आणि असं मानसिक चित्र त्यांनी रंगवून दिलं की जे शक्यतो सगळं होऊ शकत होत विदा देवाशिवाय हे सगळं होऊ पण शकत की सगळे जग संपणार बायका मरणार मुलं ओके ठीक आहे त्यांनी ते सगळे पाहिले डिट ऑफ नाईट प्रेयर मग ते सगळे ते बघितल्यानंतर असं म्हणाले का चला आपण एक काम करू रात्रभर प्रार्थना करू नाही वर्स वन सेट दे हॅड एन ऑल नाईट व्हीपिंग अँड वेलिंग सेशन पहिलं वचन तर असं म्हणतं की संपूर्ण रात्रभर गळा काढून काढून रडले ते चौदा पहिलं वचन गणना <laughs> तारी मंडळी मोठा गळा काढून रडली लोक रात्रभर रडले गणना रात्रभर प्रार्थना केली असं लिहिलंच नाही गळा खाडून रडले घोगरा झाला पण ती प्रार्थना नव्हती ते नुसते रडतच बसले हो सम पीपल आर ओनली क्राईम काही लोक नुसतेच रडतात द प्रॉब्लेम वॉज विथ देयर फोकस डन सर जे लक्ष्य है ना त्याच्यातच काहीतरी समस्या आहे ज्यांचे लक्ष्यच धड ठिकाणावर नाही अँड मैन विल फेलली बी कॅन नॉट टेक हिज आईज ऑफ द प्रॉब्लेम अँड पुट इट ऑन गॉड आणि मनुष्य पराजय होणार जर मनुष्याने समस्येवरनं नजर काढून देवावर नजर टाकली नाही तर मनुष्य पराजयच होणार आहे

तुम्ही हे करणार बट वेन द वर्ल्ड कॉन्फिस इज पॉझिटिव्हली पण जग जेव्हा सकारात्मक बोलतं इट इज जस्ट फिलिंग ऑफ कॉन्फिडन्स त्यावेळेला केवळ एक विश्वासाने भरलेली त्यांची भावना असते दॅट समथिंग सम इट उल वर्क right. राईट होईल म्हणजे कधीतरी होईल कस तरी होईल ठीक ठाक असं बिकॉज दे फिअर विथ समथिंग कारण त्यांना भीतीच्या जागी आणि काहीतरी ठेवायचं असतं म्हणून मग ते असं म्हणतात की नाही कभी ना कभी होगा सब कुछ ठीक होगा दे वॉन्ट टू रिप्लेस डाउट विथ समथिंग आणि त्यांना त्यांच्या शंकेच्या बदली काहीतरी दुसरं ठेवायचं असतं वेन यू हॅव फिअर तुमच्यामध्ये मध्ये ज्या भीती येते ना यू हॅव साइन पॅकेज ऑफ टू फॉलो यू ऑल द डेज ऑफ युअर लाईफ त्यावेळेला मग अशा तुम्ही सही केलेली आहे की ज्यामध्ये लिहिलंय अरिष्ट तुझ्या मागे आता आयुष्यभर लागणार यू रॉंगली ही विल टेक दॅट लागणारे ऑफ युअर चुकीचं जर तू बोललास तर तेच तुझं ते चुकीचं बोललेलं पत्र तो घेणार लाईक अ पोस्ट मास्टर विल स्टिक स्टॅम्प ऑन इट अँड सेड इट टू हेल्प आणि पोस्ट मास्टर प्रमाणे स्टॅम्प त्याच्यावरती लावून नरकात पाठवणार म्हणजे झालं आयुष्य याला म्हणायचं खरोखर आयुष्य संपलं बॅड रिपोर्ट केम विथ अ गुड रिपोर्ट दहा हेर आले वाईट वृत्तांत घेऊन दोन हेर आले चांगला वृत्तांत घेऊन आय मीन ब्रुप सॉ दोन्ही ग्रुप तेच होते सारखेच होते सेम थिंग सगळ्यांनी सारखंच पाहिलं त्यांनी पण 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 पुरुष पाहिले आणि कालेब जण तेच पाहिलं बट ऑफ पाहण्या पाहण्यात पण फरक कसा असतो तुम्ही पाहिलं मी पाहिलं आपण पाहिलं सगळ्यांच्या पाहण्यात पण फरक आहे पाहत असू एकच गोष्ट पण ती वेगवेगळ्या नजरेने पाहिली जाऊ शकते बेटा वेआर ऑल सीइंग द कोविड नाईन्टीन बट हाऊ

इट दॅट दे इमॅजिन जायंट असं काही नाही की त्यांनी कल्पना रंगवून बढवून चढवून सांगितलं असं काही नाहीये राक्षसी पुरुष पाहिलेले नंबर थर्टीन थर्टी थ्री दे सॉ जायंट गणना तेरा तेहतीस मध्ये याची नोंद आहे की त्यांनी पाहिलंच होतं तसं दृश्य तिथे आणि इथे असं नाही म्हटलेलं की त्यांनी चुकीचा वृत्तांत दिला पण एक वाईट वृत्तांत दिला

कि हा सगळा गोंधळ झाला माझ्याकडनं पण त्यात देव काय म्हणतो बिकॉज दॅन यू डोंट बिल द गॉड ऑफ गॉड यू य टू मिस द विक्ट्री ऑफ गॉड कारण देवाच्या शब्दावरच जर तुमचा विश्वास नाहीये तर तुम्ही देवाच्या विजयामध्ये येणारच नाही आणि मोस्ट ऑफ देम फॅरिस्ट इन द बिल्डन आणि मग त्यांच्यातल्या जास्तीत जास्त लोकांचा रानात नाशच झाला लाईक जोशु अँड केल बॅड रिन्यू द माइंड जसं योशु आणि कालेब यांनी आपलं मन नवीन केलं होतं रिच द प्रॉमिस लँड ते अभिवचन दत्त देशात पोहोचले अँड गॉड सेड दे बोलला इन नंबर्स 1428 गणना 14 वा अध्याय त्यातला 28 वा वचन देव म्हणाला से अनटू देम एज ट्रूली एज आई लिव सेज द लॉर्ड एज यू हैव स्पोकन इन माय इयर्स सो विल आय डू इट टू यू गणना 14 28 त्यांना सांग यहोवा म्हणतो मी जिवंत आहे जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी तुम्हाला करीन तुम्ही माझं कानात काय बोलले वी आर ग्रास सर्पर्स बी आर जायंट्स वी आर नथिंग बी आर काय बोलला माझ्या कानात की आम्ही तर नागतोडे ते तर इतके दिप्पाळ आमच्याकडे तर काहीच नाही आम्ही मरणार आहे आमचं मुलं मरणार आहे बायको मरणार आहे सगळ जाणार आहे दे ऑल सेट दॅट असं सगळं ते बोलले म्हणजे माहिती व्हायच्या अगोदरच यांनी माहिती लावून टाकल्या

कशासाठी देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला इन दू हॅव टू फेस डेथ यू हॅव टू बोल्डली से आय विल नॉट डाय मृत्यू मध्ये मृत्यूच्या वर बसून म्हणायचं मी मरणार नाही

दोराला बांधलेलं होतं आणि इन द बिगनिंग ही ट्राय टू मेक फ्युटाईल टू ब्रेक फ्री द रोप आणि सुरुवाती सुरुवातीला त्या हत्तीच्या पिल्लुन खूप प्रयत्न केलं खूप प्रयत्न केले की तो दोर तुटावा बडी कुडून त्या हत्तीच्या पिल्ला नाही जमलं त्याने खूप खेचलं खेचलं पण नाही होत एव्हरी डे यू स्ट्रगल अँड पुट ऑल इसोर आणि रोज ते हत्तीचं पिल्लू प्रयत्न करत होत की तो दोर तुटावा तुटावा पण तुटे ना ही कुडंट फ्री नाही त्याला नाही स्वतःला मोकळं करता आलं टाइम फास्ट बाय मग जसा वेळ जात राहिला

past garbage is in his mind ta bhutkaatla kachra tacha dokyala jadun rahla ki mala nahi honar ha dor mala nahi todta yenar i mean is he not strong to kai balwan nahi ka yes is very strong are hatti hai to to ahe balwan but because of the belief he had imprinted on his mind he carried it of the past and brought it in the present पण भूतकाळातला तो जो काही विश्वास त्याने तसाच मनामध्ये पक्का ठेवला होता तो त्या वर्तमान काळात पण घेऊन आला तो and that is the negative power of belief and नकारात्मक सामर्थ्य हे आहे बघा विश्वासातले की एखाद्या नकारात्मक गोष्टी कशा घडू शकतात and he got remained tied up with that small rope all his life आणि आता हे पिल्लू मोठा हत्ती झालेला आहे पण तरी आयुष्यभर तो दोर त्याच्या पायाला तसाच बांधलेला आहे रिमूव्ह द ओल्ड थॉट्स तर ते जुने विचार काढून फेकून द्या

डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग दॅट इज आउट टू यू आणि जे सगळं तुमच्या समोर मांडलंय त्या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका डोंट बिलीव्ह वॉट पीपल टेल यू आणि लोकांना जे काही बोलायचं आहे त्या सगळ्यावरती तुम्ही ध्यान देऊ नका डोंट बिलीव्ह एव्हरी सेक्युलर बुक दॅट आणि प्रत्येक जगातलं पुस्तक जे काही बोलतं त्या सगळ्यावरती तुम्ही विश्वास ठेवायला जाऊ नका डोंट टेल यू धार्मिक लोक सुद्धा किंवा धार्मिक पुढारी सुद्धा जे सगळं तुम्हाला सांगतात त्या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवायला डॉक्टर जे काही सांगतात त्या सगळ्यावरती विश्वास ठेवायला जाऊ नका डोंट बिलीव्ह एव्हरी सैतान पण तुम्हाला जे सगळं सांगतो त्या सगळ्यावरती विश्वास ठेवायला जाऊ नका डोंट ब्लाइंडली फॉलो द वर्ल्ड जगा मागे चालू नका बिकॉज इट इज अ अशन टू डू सर्टन थिंग्स नाही काही परंपरा आहेत रूढी आहेत प्रथा आहेत संस्कृती आहे म्हणून आम्ही करतच राहणार करतोच आहे गरज नाही वेन वी वर स्मॉल आपण लहान असताना इन नेचर स्वभावाने आपण फार असे मोक मोकळे होतो व्हेरी व्हेरी बोल्ड एज अ चाइल्ड धाडसी होतो लहान लेकर असताना आपण एकदम बोल्ड होतो एकदम हिम्मतवान होतो बिकॉज कारण वी आर नॉट येट टाईड विथ द ट्रेडिशन्स अँड द थिंग्स अँड द थॉट्स ऑफ द वर्ल्ड अजून पर्यंत त्या लेकरांच्या मनामध्ये ह्या जगातल्या सगळ्या संकल्पना म्हणा किंवा रूढी प्रथा संस्कृती परंपरा बांधल्याने गेलेल्या ते लहान आहेत अजून सी द चिल्ड्रन आर नॉट अफ्रेड ऑफ द डेविल मुले सैतानाला घाबरत नाही दे आर नॉट अफ्रेड ऑफ डार्कनेस लहान मुले अंधाराला घाबरत नाही बट व्हेन यू टेल देम पण त्यांना आपण जेव्हा सांगतो

है, वो मेरा दोस्त बिकॉज दैट वन पुस्ट मी क्यों उसने मुझे ढकला वन जस्ट टैप्ट मी यानी मला मारल त्यांनी मला ढकललं हा मित्र नाही माझा तो मित्र आहे सी यू आर जायला लागलं की कळायला लागतं सो यू आर टॉट सो मेनी थिंग्स म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात ते टू मच ऑफ स्टडी तोवर काही कळत नव्हतं तोवर सगळे मित्र होते त्यांचे ते द वर्ल्ड हॅज गॉट ऑल प्री कंसीव्ड आयडियाज व्हिच इज जस्ट थ्रस्टिंग ऑन यू त्या जगाकडे तर सगळ्या अगोदरच मनामध्ये ठेवलेल्या कल्पना आहेत ज्या तुम्हाला ते देतात वाढू लाईक पॉल सेज आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राईस्ट दॅट स्ट्रेंथ मी जसं पॉल म्हणतो क्रिस्त इशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सगळं करण्यास मी समर्थ आहे सो गॉड इज विथ यू तर देव तुमच्या बरोबर आहे ही विल स्ट्रेंथ इन यू तुम्हाला शक्ती देईल ही चॅलेंजेस यू टू गो फॉरवर्ड तुम्हाला की पुढे जा

Because many have not reached where God wanted them to reach. Because they have not got into the will of God. See? And so when we talk about our goals, our objectives, जेव्हा आपण आपलं ध्येय आपलं लक्ष आपले गोल हे सगळं बोलत असतो ना वी हॅव टू फिल्टर थ्रू द माइंड ऑफ गॉड इज जरा ते गाळून घ्या की देवाचं मन काय म्हणतंय त्याला जुळेल असं ठेवा सगळं सो दॅट गॉड इज समजू नका की देव तुमच्या विरुद्ध आहे गॉड इज टू प्रॉफिट यू तर देवाची इच्छा एकच आहे की बाबा तू जे करतो त्यात तुझा नफा पण व्हायला पाहिजे ना बट इट केनॉट हॅपन अनलस यू हॅव द्राय जर आपल्या ख्रिस्ताचं मन येत नाही तोवर ते सगळं होणार नाही एक करीन दुसरा अध्याय सोळावं वचन

व्हॉट विल आय डू काय करू मी आता व्हेरी सिम्पल टायनी प्रिन्सिपल साध ठेवा एकदम सोप आहे दॅट यू कॅन ऑलवेज डू छोट तत्व आहे की जे तुम्ही नेहमी ठेवा मनात What is it pastor? काय आहे सर छोटस तत्व? When you do your best to love God. जेव्हा तुम्ही सर्वतोपरी सगळे प्रयत्न कराल देवावर प्रेम करायचे प्रयत्न. विथॉल यू हॉर्ट अँड माइंड अँड सो संपूर्ण मनाने हृदयाने जीवाने जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करत रहाल आणि गोल इज सेंटर ऑन लॉ आणि तुमचा जो गोल आहे तुमचं जे ध्येय आहे ते प्रेमाच्या सभोवताली जर फिरत राहिलं आणि हेल्पिंग ह्युमन बींग आणि मानव जातीला मला मदत करायची आहे असा जर ध्येय ठेवला यू वॉल फाईंड तर तुम्हाला असं लक्षात येईल द गोल इज नॉट फॉर अवे फ्रॉम द परफेक्ट विल ऑफ कॉम माझं ध्येय देवाच्या परिपूर्ण इच्छेपासून फारसं लांब नाहीये जे देवाला हवंय तेच मला हवंय असं व्हायला लागेल आर यू गॅटिंग मी कळतंय का

अशा सगळ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांचं सगळ्यांचं नेहमी ऐकायचं असंही करू नका काही गरज नाही इफ डोंट डोंट द वर्ड ऑफ त्यातले जर तुम्हाला देवाचं वचन शिकवत नसतील तर त्यातल्यांच्याही काहींचं तुम्ही ऐकायचं नाही बिकॉज द बायबल इज द अल्टिमेट कारण बायबल अल्टिमेट आहे बायबल जे म्हणतात तेच पीपल विल चेंज लोक बदलतील बदललेलं शतकोन शतक लोक बदलू शकतात चेंज आणि बायबल मात्र कधी बदलणार सुद्धा नाही डोंट चेंज द बायबल फॉर यू आणि कुणालाही बायबल बदलू देऊ नका यु नो जॉईस मायर वन सेट एकदा ना मायर यू एक्सपेक्ट टू अ अ विथ माइंड नकारात्मक मनस्थिती बाळगून मी सकारात्मक जीवन जगणार आहे अशी तुम्ही अपेक्षा ठेवू शकतच नाही पहिलं मनातनं ते नकारात्मक काढा सगळं सर बायबल काय म्हणतं ते ऐका लिसन टू व्हॉट यू हिअर इन द चर्च चर्च मध्ये तुम्ही काय ऐकता ते ऐका वेन स्टार्ट आपलं चर्च जेव्हा सुरू होईल सी दॅट यू आर इन द चर्च त्या जबाबदारी घेऊन चर्चला परत या डोंट लिसन टू पीपल विल टेल यू नॉट टू टू गो चर्च अशा लोकांचं ऐकू नका जे तुम्हाला सांगतील या सगळ्या काळा दरम्यान की चर्चला जायचं नसत रे चर्चला जाऊ नको रे इम्पॉर्टन्ट इम्पॉर्टंट ऑफ युअर स्पिरिचल डेव्हलपमेंट कारण तुझ्या आध्यात्मिक मागचा चर्च हा एक फार महत्वाचा दुवा आहे बेटा सो से स्टे स्ट्रॉंग वर्ल्ड तर देवाच्या शब्दात थंबी राहा लिसन टू वॉट जी जसं येशू काय बोलतात ते ऐका लिसन टू वॉट द बायबल आणि बायबल काय म्हणतं ते ऐका यू विल न गो रॉंग कधीच तुम्ही चुकणार नाही आणि गोंधळ कधीच होणार नाही फ्रे स्कॉ दट्स ऑल स्टँडअप आता सगळ्यांनी उभे राहा कृपया आणि दट्स फ्रे आणि आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करू गॉड विल रिन्यू युअर माइंड की देवाने तुमचं मन नवीन करावं दॅट यू विल बी एबल टू फुलफिल व्हॉट गॉड हॅज फॉर यू की देवाने तुमच्यासाठी जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करता यावं फोकस ऑन गॉड आपलं मन देवावरती केंद्रित करा स्पीक टू हिम देवाशी बोला लॉर्ड की प्रभू आय थँक यू फादर मी तुझे आभार मानतो देवापा

लॉर्ड रिमूव्ह इट प्रभू तो काढून टाक अँड लेट ओनली द राईट थिंग स्टे आणि फक्त योग्य गोष्टी माझ्या मनात राहू देत लेट ओनली द गुड थिंग स्टे फक्त चांगल्या गोष्टी माझ्या मनात राहू देत लेट युअर वर्ड स्टे इन मी तुझा शब्द माझ्या मध्ये राहू दे लेट युअर वर्ड गाईड मी तुझा शब्द मला चालवू दे लेट युअर वर्ड ब्लेस मी तुझा शब्द मला आशीर्वाद देऊ लेट युअर वर्ड हिल मी तुझा शब्द मला आरोग्य देऊ दे जी स्पीक येशू तू बोल फॉर युअर सर्वंट युअर येशू तुम्ही बोला तुमचा दास ऐकत आहे Thank you Lord. Dhanyawad Devappa.

तुम्ही मात्र रुळावर न खाली घसरू नका फॉलो युअर चीप शपट रुळावर लागा तुमच्या मुख्य त्या मेंढपाळा मागे चाला वर्ड ऑफ गॉड देवाचं वचन ऐका बायट आणि त्याद्वारे जगा प्रभू म्हणतो तसं करा एमेन अमेन गॉड ब्लेस यू ऑल देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू